सलीम कुत्ताचे राजकीय नेत्यांसोबत डान्स करताना फोटो आहेत. राजकीय नेत्यांसोबत तो जेवणाच्या टेबलवर असल्याचेही फोटो आहेत. ज्या सलीम कुत्त्यावरून सध्या राज्यात राजकारण पेटलंय, त्या सलीम कुत्ताची 1998 मध्ये हत्या झाल्याची वेगळीच माहिती काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी असलेल्या दाऊद इब्राहिमचा राईट हँड अशी सलीम कुत्ताची ओळख. परिणामी गोरंट्याल यांच्या माहितीनं या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली. कुत्ता हा बॉम्बस्फोटाचा आरोपी 1998 साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला. मर्डर करणारे रोहित वर्मा, मर्डर करणारे मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ठाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्याने त्याला मारलेला आहे. आता नवीन सलीम कुत्ता कोणता आणला ते मला माहीत नाही. सलीम कुत्ता कुरला, त्याची 3 बायका आहे. त्या 3 बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला, जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा. टाळा कोर्टने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली. माझा रिक्वेस्ट आहे गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे, त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे. सलीम कुत्ताची जर हत्या झाली असेल तर मग जो जिवंत आहे तो कोण असा प्रश्न निर्माण झालाय. परिणामी भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्या एका दहशतवाद्या बाबतीमध्ये ह्यांना एवढी अंतर्गत माहिती कशी आहे ह्या बाबतीची खरं म्हटलं तर चौकशी झाली पाहिजे. त्यांनी सभागृहामध्ये हा विषय घ्यायचा, आमच्या समोर इथे येऊन पत्रकारांसमोर घ्यायचा नाही. आणि आतमध्ये आल्यानंतर ना मैदानात आल्यानंतर विचारू त्यांना तुमच्याकडे काय माहिती आहे, त्याने तरच त्यांना अटक केली पाहिजे. कशी माहिती त्यांच्याकडे दहशतवाद्यांची एवढी. 12 मार्च 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा 2016 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगतोय. नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना कुत्ता पॅरोलवर सुटला होता. डान्स करतानाचा त्याचा व्हायरल व्हिडिओ त्याच वेळेचा असल्याचा दावा केला जातोय. पण 2016 नंतर येरवडा जेल मधून सलीम कुत्ता पॅरोलवर कधीच बाहेर आला नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. दरम्यान 1998 मध्ये रुग्णालयात हत्या झाली त्याचे नाव सलीम कुत्ता नसून सलीम कुरला असल्याची माहिती आता समोर आली आहे. परिणामी कुत्ता अभी जिंदा है असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.